जय महाराष्ट्र। आपण बोलताय रायगड, खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधाराचा जो विषय झाला किंवा माननीय आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी हे सर्व म्हणतात गद्दार बिद्दार बोलतात, पण खऱ्या अर्थानं जो उठाव झाला ह्यात मागच्या वर्षापूर्वी जी क्रांती महाराष्ट्रामध्ये झाले हे क्रांतीचे हे क्रांतिकारक म्हणून खऱ्या अर्थानं भरतजी गोगावले यांचं फार मोठं त्याच्यात योगदान आहे। रायगडमधून झालेली ही ज्योत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोचली। मग महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवी असतील आणि भरत शेठ गोगावले, मुळात रायगडातनं झालेली सुरुवात आहे। मग आज पालकमंत्री म्हणून मला तर अभिमानानं सांगेन की खऱ्या अर्थानं रिझर्व कोण असेल तर भरत शेठ गोगावले या पदाचे दावेदार आहेत आणि त्यांनाच पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे। यदाकदाचित असं काय झालं नाही आहे तर मी रायगडचा एक जिल्हापक म्हणून आम्ही स्वतः राजीनामा देऊन आमची नाराजी उखड नाराजी आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे दाखवू शकतो असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सर्व राजकीय मंडळींना आम्ही सांगू इच्छितो। यदा कदाचित असं जर झालं नाही तर मी रायगडचा एक जिल्हा प्रमुख म्हणून मी सरळ उघडपणे राजीनामा देणार आणि भरत सिंग गोगावलेंचे समर्थक म्हणून मी माझा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दिला देणार।